अत्यंत गुंतागुंतीच्या सायबर गुन्ह्यांची शिताफीने आणि धाडसाने उकल करत 6 नायजेरियन सायबर गुन्हेगारांना पनवेल शहर पोलिसांनी दिल्लीतून जेरबंद केलं आहे. ही यशस्वी कामगिरी करणारे पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि त्यांच्या पथकाचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन करून त्यांच्या कामाचं कौतुक केलंय. यावेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर, पोलीस अधिकारी स्वप्नील केदार, सुरेश खरात, अभय शिंदे, शैलेश जाधव, सचिन म्हात्रे, किरण सोनवणे, विनोद देशमुख, म्हाळू आव्हाड, प्रसाद घरत, विशाल दुधे, साईनाथ मोकल, प्रगती म्हात्रे, विशाखा पाटील, सायबर एक्सपर्ट ब्रिजेश गुजराथी, उमेश इनामदार, सोशल मीडिया शहर संयोजक प्रसाद हनुमंते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. नागरिक जे आहेत ते इथे राहून नयमेमध्ये आता सरस भागातले जगातले लोक राहिले आले, विविध भाषातले, देशातले, देशातले, तर त्यांनी हे गुन्हे केलेले असं त्यांच्या ध्यानात येतात. त्याबरोबर ती टीम कुठं आहे, कुठून काम करतात हे शोधून काढलं आणि काय दिल्लीमध्ये ते असल्याचं त्यांना थोडासा अंदाज आला सुगावाला. त्याबरोबर त्यांच्या टीमला घेऊन त्यांना त्यांनी दिल्लीमधून गाठलं आणि तिथून मोठ्या शिताफीनं हे टीम जाऊन त्यांना पकडून आणले. अतिशय मोठी अशी इंटरनॅशनल स्तरावरती बोलता येईल अशा प्रकारची ही गुन्हेगारी टीम जी आहे ती आमच्या पनवेलच्या पोलिसांनी, आपल्या रायगडच्या पोलिसांनी, नवी मुंबईच्या पोलिसांनी ठाकरे साहेबांच्या चुकाली त्यांना पकडून आणलेलं आहे. एक फार चांगली सुरुवात आहे. भावी काळामध्ये ही गुन्हेगारी बंद होण्या दृष्टीनं ठाकरे साहेब तुम्ही केलेलं काम जे आहे ते अतिशय मोलाचं आहे, महत्त्वाचं आहे. मी म्हणून तुझ्या मनापासून थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू.